हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल माहिती सांगणार आहे की श्रीयंत्र ओरिजिनल कसं ओळखावं किंवा श्रीयंत्र कुठून घ्यावं आणि श्रीयंत्राची घरच्या घरी आपण प्राणप्रतिष्ठा कशी करू शकतो आणि श्रीयंत्रावर आपण कोणकोणती सेवा करायची जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहे तेव्हा. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवते. तर बघू शकता, असं आहे माझ्याकडं श्रीयंत्र. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन की श्रीयंत्र आपण कुठून आणू शकतो किंवा आणताना आपण काळजी कुठची घ्यायची आहे. तर श्रीयंत्र तुम्ही कोणत्याही तुम्ही स्वामींच्या केंद्रातून आणू शकता. तिथं अगदी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची फसवणूक होणार नाही. आणि जर तुमच्या ओळखीचं किंवा भरवशाचं कोणतं दुकान असेल तर तिथून सुद्धा तुम्ही आणू शकता. पण जवळपास केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामधून तुम्ही नक्की श्रीयंत्र घेऊन येऊ शकता. आता दुसरी गोष्ट, श्रीयंत्र ओरिजिनल कसं ओळखायचं. बऱ्याचदा ना श्रीयंत्राबद्दल खूप आपल्याला फसवलं जातं. आपल्याला सांगितलं जातं की हे ओरिजिनल श्रीयंत्र आहे, पण ते ओरिजिनल नसतं तर कसं ओळखायचं. आपण गेल्यानंतर दुकानात जेव्हा आपण श्रीयंत्र घेतो तर तेव्हा कसं ओळखायचं असतं. तर श्रीयंत्र असं अखंड असावं. बघू शकता, तुम्हाला सगळ्या बाजूने मी दाखवते. अखंड असतं श्रीयंत्र आणि मग त्याला असं साच्या म्हणजे हे सगळं साच्यामध्ये दिलेलं असतं. बघा, हे लेझर कटिंग केलेलं असतं अशा पद्धतीत. बघा, तुम्हाला मी सांगते काय काय श्रीयंत्र असतात. ते अटॅच केलेली असतात, म्हणजे हे जे सगळे पार्ट असतात ना, हे सगळे वेगळे असतात. म्हणजे खालचा पार्ट वेगळा, त्याच्यानंतर हा पार्ट, सगळे वेगवेगळे असतात. मोठं जेवढं असेल तेवढं अजूनच ते अटॅच केलेले असतात. दुसरी गोष्ट, ते खालून असं पोकळ असतं, वर असं हे मेरू श्रीयंत्र आहे. तसं वरती खूप मोठं असेल तर वरती असं उंच असतं आणि आतून असं सगळं पोकळ असतं. तर हे केंद्रातून घेतल्यानंतर बघू शकता, हे असं तुम्हाला ओरिजिनल मिळतं. त्याचबरोबर इथं तुम्हाला दिसतं का, बघा इथं बघा, लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ असं लिहिलेलं आहे. जसं आपण भांड्यावरती वगैरे नाव टाकतो ना, अगदी तशाच प्रकारे आहे बघा इथं. आणि हे मी ऐरोलीच्या स्वामींच्या केंद्रातून घेतलेलं आहे हे श्रीयंत्र. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिथंसुद्धा घेऊ शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं केंद्र असेल तर तुम्ही तिथंसुद्धा हे घेऊ शकता. ह्याच्यामध्ये सायजेस पण अवेलेबल होते तिथे. आणि तुम्ही कोणत्या दिवशी श्रीयंत्र घरी घेऊन येऊ शकता ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं ना, श्रीयंत्र जेव्हा आपण तुम्ही कुणी घेतलं असेल किंवा बघितलं असेल तर एक बॉक्स असायचं छोटंसं. पण आता श्रीयंत्र अशा बॉक्समध्ये येतं. बघा, हे ज्वेलर्सचं जसं बॉक्स आहे ना, अगदी तशा पद्धतीने असं बॉक्स येतं. इथं असं मस्तपैकी असं पॅक केलं जातं. हे बघा असं, आणि व्यवस्थित ते दिलं जातं. म्हणजे काय होतं, कधी कधी ना श्रीयंत्र असे बॉक्समधून येतात. आणि येताना ना बऱ्याच श्रीयंत्राचे ना हे जो वरचा पॉईंट असतो ना, हा बघा, छोट्यामध्ये मी तुम्हाला सांगते की हा म्हणजे खंडित झालेला असतो, तुटलेला असतो. म्हणून आता असं पॅकेजिंग यायला लागलं आहे. तर तुम्हाला मी सांगते की श्रीयंत्र कुठकुठच्या दिवशी तुम्ही घरी आणू शकता. तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी चांगला दिवस बघून, मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही आणू शकता. सगळ्यात जास्त जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही घरामध्ये जेव्हा दिवाळीच्या वेळेला आपलं लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी, किंवा धनतेरस असतं त्या दिवशी तुम्ही आणू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही आणू शकता. आणि नाहीतर तुम्ही गुरुपुष्यामृत योग असतो ना, त्या दिवशीसुद्धा तुम्ही श्रीयंत्र घरी आणू शकता. बघा, गुरुपुष्यामृत आता येत्या फेब्रुवारीमध्ये, येत्या 22 तारखेला आहे. तर मी त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण, की यावर्षी गुरुपुष्यामृत योग कधी कधी आलेला आहे. त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता की यावर्षी कुठकुठल्या तारखेला किंवा कुठल्या महिन्यामध्ये आणि यावर्षी किती गुरुपुष्यामृत योग आलेले आहेत, तर तेसुद्धा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर तुम्हाला मी आता सांगितलं की श्रीयंत्र कुठल्या दिवशी आणायचं आहे.
तर आता मी तुम्हाला सांगते की शियंत्र आणल्यानंतर तुम्ही घरच्या घरी सिद्ध कसं करू शकता, तर तिथं तुम्हाला सांगितलं पण जातं की हे सिद्ध करून दिलेलं आहे. पण जेव्हा आपल्या वास्तूमध्ये शियंत्र येतं, माता लक्ष्मीचं हे शियंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवानचं आसन आहे, तर हे आपल्या घरी येते म्हणजे माता लक्ष्मीच आपल्या घरी येते. तर आल्यानंतर आपण तिची पंचोपचार पूजा केली पाहिजे आणि प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. जरी तिथून आपल्याला सांगितलं असेल तरीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये आणल्यानंतर, आपल्या वास्तूमध्ये आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करायलाच पाहिजे. तर तुम्हाला मी सांगते घरच्या घरी आपण कशी प्राणप्रतिष्ठा करू शकता. याचा व्हिडिओ मी बनवला होता पण काय झालं, माझा मोबाईल खराब झाला आणि त्याच्याबरोबर तो व्हिडिओसुद्धा डिलीट झाला, म्हणून मी आता तुम्हाला तोंडीच सांगते. पण एखादा व्हिडिओ मी ह्याच्यावरसुद्धा बनवेन. तर मी तुम्हाला आता तोंडी सांगते की तुम्ही कसं करू शकता प्राणप्रतिष्ठा. तुम्ही जेव्हा आणलं तर एक पाट घ्यायचा छोटासा आणि त्याच्यावर एक तामण घेऊन त्याच्यावर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. बाजूला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तूप तर तुम्ही तेलाचासुद्धा दिवा लावू शकता. त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्र घ्यायचं तामणामध्ये आणि तुम्ही पहिले 5 पळ्या पाण्याच्या वायाच्या आहेत श्रीयंत्रावरती. तुम्ही मंत्र जप कोणकोणता बोलू शकता, तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्ही बोलून असा पाणी पहिल्यांदा तुम्ही पाणी व्हायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल अवेलेबल, तुम्ही गंगाजलसुद्धा वाहू शकता, त्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पंचामृत घ्यायचं आहे, पंचामृत आणि तुम्ही अभिषेक करायचा आहे. मंत्रजाप तुमचे चालूच पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुंकू घ्यायचं एका वाटीमध्ये आणि कुंकू थोडंसं लिक्विड टाईप करायचं आणि कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही हळदीचा अभिषेक करायचा, हळदसुद्धा कुंकवासारखीच आपल्याला पाण्यामध्ये घेऊन थोडं लिक्विड टाईप करायचं आणि त्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित श्रीयंत्र धुवून घ्यायचं आणि मग ते आपल्याला पुसून वगैरे नंतर तांबणामध्ये तांदळाचं अष्टदल कमळ काढायचं आणि त्याच्यावरती ते विराजमान करायचं. तर अष्टदल कमळ काढताना आपल्याला जेव्हा आपण तांदूळ वापरणार आहे ते तांदूळ थोडेसे पिवळे करायचे आहेत हळदीने आणि त्याचं अष्टदल कमळ काढून तुम्ही त्याच्यावरती हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन त्याच्यावरती करायचं आहे. तर ते करताना तुम्ही काय काय सेवा करू शकता, तर तुम्हाला सांगते मी. कुंकुमार्चन करताना तुम्ही 16 वेळा श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगते की तुम्ही जेव्हा पण कधी घेऊन याल ना तेव्हा तुमच्या घरात ते सिद्ध करताना तुम्ही 16 वेळा श्रीसूक्ताचा पाठ करायचाच आहे. मराठीमध्ये सुद्धा आहे श्रीसूक्त आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला कुठलं अवेलेबल म्हणजे तुम्हाला जे काय येतं आहे कोणत्याही भाषेतलं, म्हणजे संस्कृतमधलं किंवा प्राकृतमधलं, हे असं संस्कृतमधलं प्राकृतमधलं आहे बघा हे, आणि संस्कृतमध्ये पण आहे हे बघू शकतो. असं संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे. तुम्हाला कोणतं येतं आहे त्यानुसार तुम्ही 16 पाठ त्याचे करायचे आहेत. तर हे 16 पाठ झाल्याच्यानंतर तुम्ही सेवा कुठकुठचे करायचे आहे, तर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा. जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसं, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा करायचा आहे मंत्र. आणि नंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे 21 वेळा आणि 21 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे. तर मी कमलात्मक मंत्र तुम्हाला सांगते कोणता आहे तो. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमा, हा कमलात्मक मंत्र आहे. हा सुद्धा तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे त्याच वेळेला आणि तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळेला तुम्हाला पुरुष सूक्तसुद्धा म्हणायचं आहे. श्रीसूक्त आहे ना, तिथंच बघा प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे पुरुष सूक्त. तर तुम्ही ते पुरुष सूक्तसुद्धा म्हणायचं आहे 1 वेळा. आणि आपल्याला 16 वेळा जेव्हा आपण श्रीसूक्त म्हणतो त्याच्यानंतर तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहे. तुम्हाला दाखवते, श्रीसूक्त झाल्यानंतर इथं अशी फलश्रुती आहे बघा. तर तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहे श्रीसूक्त झाल्याच्यानंतर, आणि त्यानंतर तुम्हाला पुरुषसूक्त म्हणायचं आहे आणि हे मंत्रजाप करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी नामावली आहे 108 लक्ष्मीची नावे असतात, तीसुद्धा म्हणून तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता किंवा
कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. तर ही तुम्हाला मी सेवा सांगितली की तुम्ही काय काय करायची. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ही सेवा फक्त आणि फक्त घरातली मूळ स्त्री करू शकते, किंवा तुमच्या घरात मुलगी असेल कळती तर ती मुलगी करू शकते. फक्त अट अशी आहे की जी पण स्त्री हे कुंकुमार्चन करेल किंवा अभिषेक करेल ना, तिने साडी घालायची आहे, हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत, आणि मगच ह्या गोष्टी करायच्या आहेत. तुमची मुलगी असेल तर मुलीलासुद्धा तुम्ही ड्रेस घाला, ओढणीवाला जो ड्रेस असतो तो, आणि तिच्या हातामध्ये बांगड्या घालून तिलासुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तीसुद्धा करू शकते. तर हे तुम्हाला मी सांगितलं की सिद्ध कसं करायचं आणि सेवा कुठकुठची करायची. तर तुम्हाला सांगते श्रीयंत्र ऐकणे आपल्या घरात पाहिजेचं. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सतत हवा असेल तर आपल्या घरात श्रीयंत्र हे पाहिजेच. तुम्ही बघू शकता श्रीयंत्र अशी काही मोठी गोष्ट नाही. आपण असं पण कुठं बाहेर गेलो तर कितीतरी पैसे आपल्याकडून खर्च होतात, तर आपल्या घरी हे श्रीयंत्र आणून पण नुसता फायदा नाही तर तुम्हाला त्याची सेवासुद्धा करायची आहे. श्रीयंत्राची काय अशी विशेष अशी पूजा वगैरे काय नसते. रोजची जसं तुम्ही रोजची देवपूजा करता अगदी तसंच तुम्ही रोज देवांना आंघोळ वगैरे घालता, फुलं वाहता, तसंच श्रीयंत्राचंसुद्धा आहे. फक्त श्रीयंत्राला तुम्ही वाहताना शक्यतो तुमच्याकडे लाल फूल असेल तर तुम्ही लाल फूल अर्पित करू शकता. नाहीतर तुम्हाला सांगते श्रीयंत्राची स्थापना करताना तुम्ही कुठल्या साईडला करू शकता, तर उत्तरेच्या, तुमचं मंदिर आहे ना त्याच्या उत्तरेच्या थोडंसं कोपऱ्याला तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. असे बघा पाट मिळतात छोटे छोटे, याच्यापेक्षा पण एक साईज छोटा मिळतो पाट. त्याच्यावरती असं लाल कलरचं वस्त्र अंतरायचं, अशी छोटी वस्त्र भेटतात बघा, असं लाल कलरचं वस्त्र अंतरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे श्रीयंत्र ठेवायचं आहे. आता हे श्रीयंत्र ठेवताना एक काळजी घ्यायची, श्रीयंत्र आपण घेतलं आणि कसंही ठेवलं, कुठलीही साईड कुठेही केली तर असं नाही चालत. तर श्रीयंत्र जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तुम्हाला मी सांगते एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जी श्रीयंत्र घेतल्यानंतर बघायचं असं पकडल्यानंतर ते एकाखाली एक त्रिकोण जे येतात ना ते असे दोन्ही साईडला असतात बघा. आता हे इथं त्यांनी जे नाव लिहिलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आहे ते त्याच्यासाठीच त्यांनी लिहिलं आहे. तर इथं असं त्रिकोण आहेत बघा एकाखाली एक, आणि याच्या ऑपोजिट साईडलासुद्धा असं एकाखाली एक त्रिकोण आहेत. ते असं त्रिकोण आपल्याकडं एक साईड आली पाहिजे त्रिकोणाची आणि एक साईड देवाकडं अशी मी देवघरात अशी आली पाहिजे. म्हणजे बघा एक साईड आपल्याकडं आणि एक साईड अशी देवघरात अशी देवांकडं अशी आली पाहिजे. अशी तुम्हाला स्थापना करायची थोडंसं उत्तरेच्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे तुमचं जे मंदिर आहे त्याच्या उत्तरेच्या कोपऱ्यामध्ये. आणि तुम्ही असं श्रीयंत्र जर घेतलं तर त्याच्यावरती अशी कमळगट्ट्याची माळ असते. आता तुम्ही श्रीयंत्र घेणार तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळसुद्धा घ्यावी लागणार, कारण की आपल्याला रोज माता लक्ष्मीला 108 कमळं वाहणं शक्य होत नाही, म्हणून हे कमळाच्या फुलांचे जे बिये असतात त्याच्यापासून हे कमळगट्ट्याची माळ तयार होते. तर ही माळ आपल्याला अशी अशी ठेवायची आहे. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते हे बघा, हे अशी तुम्हाला याच्यावरती ठेवायची आहे हे असं. आणि तुम्हाला रोज त्याच्यावरती तुमची देवपूजा करताना हळद आणि कुंकू व्हायचं आहे. आणि तुम्हाला रोजच्या सेवेमध्ये रोज तुम्ही सेवा करायची आहे, रोजच्या सेवेमध्ये तुम्हाला कमलात्मक मंत्र 21 वेळा किंवा 11 वेळा, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एक माळ केलीत तर खूपच छान, आणि तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र तीसुद्धा एक माळ केली तरी चालेल, नाही तर तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा ते म्हणायचंच म्हणायचं आहे. कारण की आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास आलेला आहे. हे आसन म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे, ती आपल्या घरात विराजमान झाल्यानंतर तिची सेवा करणं जसे आपली रोजची कामं असतात तसं हे सुद्धा एक काम आहे. जसं देवपूजा आहे, देवपूजा नुसती अगरबत्ती किंवा दिवा लावला म्हणजे झाली असं नाही, तर नामस्मरण करावं लागतं. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या ग्रामदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. कारण की तुम्ही कुठलीही सेवा कितीही मोठी सेवा करू द्या पण त्यांची जर सेवा नाही केली तर ते तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाहीत. कारण की तुमचे आईबाप असतात कुलदेव आणि कुलदेवी, तर आणि तुमचे ग्रामदैवत, तर तुम्ही त्यांचंसुद्धा नामस्मरण करायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे. त्याचबरोबर तुम्ही स्वामी आईची तर एक माळ आपण करतोच रोज, तर हे सुद्धा लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला मंत्रजप करायचे आहेत सुरुवातीला.
त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की रोज अगदी 5 मिनटं लागतात की श्रीसूक्त म्हणायला. श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त तुम्ही रोजच्या रोज तो पाठ करा. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बाकी कुठली सेवा केली नाही केलीत तरी चालेल, पण तुम्ही श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज त्याची सेवा झालीच पाहिजे. कमलात्मक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हटलाच पाहिजे. तुम्ही कुलदेवतेची तुमच्या ग्रामदेवतेची नामस्मरण केलंच पाहिजे, म्हणजे त्यांचासुद्धा मंत्र बोललाच पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल तर श्री कुलदैवताय नम, श्री ग्रामदेवताय नम असं म्हणून तुम्ही 11 वेळाला तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकता. आता तुम्ही स्वामींची एक माळ रोजच आपण करतो, त्याच सेवेमध्ये हे सुद्धा घ्यायचं आहे, आपल्याला ॲड करायचं आहे. तर आता मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगितली की तुम्ही श्रीयंत्र कुठून घेऊ शकता, ते ओरिजिनल आहे ते कसं ओळखायचं आहे, आणि तुम्ही घरच्या घरी ते सिद्ध कसं करू शकता, आणि त्याच्यावरती तुम्ही सेवा कोणकोणत्या करू शकता, किंवा श्रीयंत्र तुम्ही कोण सिद्ध म्हणजे सिद्ध कोण करेल घरातलं, तर घरातली मूळ स्त्री सिद्ध करू शकते. पुरुषांनी हे करायचं नाही आहे, हे फक्त म्हणजे स्त्रियांनीच करायचं आहे असं सांगितलं जातं तिथं. आता जेव्हा मी घेतलं ना, तेव्हा त्यांच्याच हातून मी स्वामींच्या पुढे ठेवलं ते श्रीयंत्र, आणि त्यांच्याच हातून मी असं ओट्यात घेतलं श्रीयंत्र जेव्हा मी घेतलं तेव्हा. आणि मग मी घरी घेऊन आले, त्यांनी मला सांगितलेलं की तू हे सिद्ध झालेलं आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण एक वेळेला तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एक वेळा श्रीसूक्त म्हणा. पण मी पंचोपचार पूजा घरामध्ये आल्यानंतर अगदी व्यवस्थित सगळी केली, जी मला माहिती होती त्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी ह्या केल्या. आणि मी तेच तुम्हाला सांगते की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फेब्रुवारीची 22 तारीख, 22 फेब्रुवारीला गुरुपुष्पामृत योग आहे, त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणू शकता, किंवा कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही घरामध्ये आणू शकता. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी, तुम्ही घरच्या घरी कुंकुमार्चन कसं करू शकता, आणि कुठकुठच्या दिवशी तुम्ही ही सेवा सगळ्या करू शकता. तर ही सगळी तुम्हाला माहिती मी दिलेली आहे, आणि याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी एक दिवशी घेऊन येईल, म्हणजे येत्या 22 तारखेलाच घेऊन येईन, म्हणजे ज्या दिवशी गुरुपुष्पामृत योग आहे त्या दिवशी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.